नगर दौंड महामार्गावर आनंदगाव परिसरात भाऊसाहेब मोरे परिवाराने रुचकर स्वादाचं हॉटेल सारंगी हे नवीन हॉटेल सुरू केलंय. या हॉटेलचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते झाला. नगर दौंड रस्त्यावरील आरणगाव परिसरात भाऊसाहेब मोरे परिवाराने हॉटेल सारंगी या व्हेज नॉनव्हेज स्वादाच्या हॉटेलचा आणि लॉजिंगचा शुभारंभ केलाय. या नव्या हॉटेलचा भव्य शुभारंभ आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी झाला. यावेळी महंत शंकर भारती महाराज, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार, माजी उपमहापौर सुवाणा कोतकर, गुलाबराव कारले, मोहन सुपेकर, संजय गिरवले, बाबासाहेब दळवी, सचिन इंगळे, सचिन लांडगे, सचिन पवार, बाळासाहेब इंगळे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, लहू मोरे, अंकुश मोरे, सुखदेव पवार, संदीप मगर, आदिनाथ आंधळे, मनोज देवीकर, श्रीकांत पवार, औदुंबर कोतकर, योगेश रोकडे आदी उपस्थित होते. आमदार कर्डिले यांनी मोरे परिवाराच्या हॉटेल सारंगीला शुभेच्छा देत अशा व्यवसायातून प्रगती साधण्याचं आवाहन केलं. सारंग फॅमिली रेस्टॉरंट औषध मोरे आणि त्यांच्या कुटुंबाने खरं वास्तव्य आता त्याच्यामध्ये सुरू केलं आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या हिवरे बाजारगावचे सरपंच पोपटरावजी पवार आणि मोरे कुटुंबाच्या सर्व नातेवाईक मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये उपस्थित होते. एक बहुजन समाजाच्या पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये कोणी काम पदार्पण करत नव्हते, कारण अलीकडच्या काळामध्ये शेती व्यवसाय कुठल्याच प्रकारचा त्याच्यामध्ये परवडत नाही, म्हणून अनेक बहुजन समाजाचे लोक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारचा उत्तम व्यवसाय खरं वास्तविक पाहता चालण्याचं काम निश्चितपणे होत आहे. आता मोरे कुटुंबाचा इतिहास जर सांगायचा म्हटलं तर एक ग्रामीण भागामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतला आहे आणि ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबामधले जन्म घेत असताना सुद्धा हे पुण्यासारख्या मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरासारख्या अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तम जे सारंगी फॅमिली रेस्टॉरंट सुरू केलं आणि आज आपल्या त्याच्यामध्ये नगर तालुक्याच्या विशेष करून शहराला एक चांगल्या प्रकारचे विकासाची भर देण्याचं काम त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलंय. यावेळी पोपट पवार, सुवर्णा कोतकर यांनीही हॉटेल सारंगीला शुभेच्छा दिल्या. सुविधेची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. त्यांनी तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या, क्वालिटी, सर्वात महत्त्वाचं की हायजिनिक म्हणजे स्वच्छता. कुठल्याही हॉटेल व्यवसायामध्ये स्वच्छता कशी आहे यावर मोठा जो एक वेगळा वर्ग आहे, स्वच्छता पाहून नियमितपणे त्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जाण्यात तो एक अनुकूल असतो. म्हणून हॉटेल आणि हॉटेलच्या संपूर्ण व्यवस्थापनामध्ये खरं म्हणजे सुखासेठचा खूप स्वतःचा मोठा अनुभव आहे, त्यांचं मार्गदर्शन यामध्ये चांगलं असल्यामुळं हॉटेल पाहिल्यानंतर कुठेतरी आपण शहरामध्ये एका चांगल्या पुण्या मुंबईत असलेली एक चांगली सुविधा सारंगी हॉटेलमध्ये या ठिकाणी मिळालेली आहे. तर इथे एक मोठा ग्राहक जो आहे तो मेहराबादमध्ये परदेशातून येणारी पाहुणे आणि त्या पाहुण्यांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने त्याच गुणवत्तेचं त्याच दर्जाचं एक सुंदर आणि चांगलं या ठिकाणी सारंगी हॉटेल आज या ठिकाणी केलेलं आहे. मोरे परिवारांनी या हॉटेलमध्ये एक मोठी गुंतवणूक केलेली आहे आणि नगरपासून जवळ अंतरावर आहे. लॉजिंग पण अतिशय सुंदर आहे, खूप चांगले व्हीआयपी सूट पण वरती केलेले आहे. आत्ताच हॉटेल सारंगी चं उद्घाटन आता झालेलं आहे. आजच्या या उद्घाटनाप्रसंगी त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्यांच्या मोरेबंधूंच्या जे काही इतर व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये हॉटेल व्यवसाय हे पहिल्यांदाच असावं. आता मला पण पूर्ण माहिती नाही, तर अशा या व्यवसायामध्ये पदार्पण करत असताना आजच्या काळाची गरज ओळखून आमच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाला कोणासाठी टाईम नाही आहे, विशेष म्हणजे आमच्या महिला भगिनींना जरा त्याचा कमी ताण पडेल या उद्देशाने इतका महिना या ठिकाणी हॉटेल व्यवसायाची अत्यंत चांगली सुरुवात या ठिकाणी केली आणि आपण पाहतो की इतर काही आमचे ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यावर जर काही पाहुणे आले काही कार्यक्रम असले तर आपण हॉटेल शोधत असतो आणि हॉटेल शोधण्याच्या माध्यमातून लग्न समारंभ असो, बारसा असो, वाढदिवस असो, आपण हॉटेलमध्ये किंवा पाहुणे घरी येणार असो तर हॉटेल जर जवळ असेल तर नक्कीच आपल्याला आमच्या सर्व महिलांना कमी ताण त्या ठिकाणी पडतो आणि हॉटेल चालवत असताना या ठिकाणी आता आमचेसुद्धा हॉटेल आहे. तर या हॉटेलच्या निमित्ताने मी एवढं सांगेल की हॉटेल चालवत असताना क्वालिटी, क्वांटिटी आणि फॅसिलिटी दिल्या तर हॉटेल चांगल्या पद्धतीने चालतं. मेहराबाद येथे येणारे पर्यटक, प्रवासी तसेच नगरकरांसाठी उत्तम स्वादाची सेवा या हॉटेलमुळे उपलब्ध झाली आहे.
उत्तम चवीचा व्हेज नॉनव्हेज मेन्यू खवई यांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला. हॉटेल सारंगी या नावाने आज आपल्या सेवेत येत आहोत. तरी आज 7/12/2017 रोजी मी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या हस्ते उद्घाटन करत आहे. तरी संग्राम भैया जगताप, अनुराग जगताप, स्वराजय कोतकर, मुकुटराव पवार यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन संपन्न सोहळा होत आहे. तरी आम्ही आपल्या सेवेत व्हेज नॉन व्हेज लॉजिंग नगर दोन रोडवर आपल्या सेवेत येत आहोत. तरी नगरवासियांनी याला प्रतिसाद द्यावा, एकदा अवश्य भेट द्यावी. पत्ता नगर दोन रोड आरणगाव तालुका जिल्हा अहमदनगर. आज या ठिकाणी अतिशय नयनरम्य अशा वातावरणामध्ये हॉटेल सारंगीचं उद्घाटन होत आहे. नगर दौंड महामार्गावर अतिशय मोक्याच्या ठिकाणी आणि आरणगावपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर अतिशय सुसज्ज असं हे हॉटेल आम्ही मोरेबंधूंनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. या हॉटेलमध्ये सुसज्ज अशा लॉजची व्यवस्थापन करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या पसंतीला उतरेल अशा पद्धतीचे रुचकर असं जेवण त्याचबरोबर इतरही पदार्थ आम्ही ठेवलेले आहेत. निश्चितच या नगर दौंड महामार्गावरील प्रवाशांसाठी ही एक अनोखी भेट आहे आणि या ठिकाणी येणारा कोणताही प्रवासी निश्चितच या ठिकाणी परत पुन्हा त्या पदार्थाची चव घेतल्यानंतर निश्चितच पुन्हा परत आल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेगवेगळ्या सुविधा आहेत त्यामध्ये लॉज तर आहेच, त्याचबरोबर जेवणाची सोय आहे, फॅमिलीची स्वतंत्र बसण्याची सोय व्यवस्था केलेली आहे, समोर अतिशय प्रशस्त असतं पार्किंग आहे, त्याचबरोबर पाठीमागच्या बाजूला आम्ही पार्कसुद्धा करणार आहोत, लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन गार्डनसुद्धा करणार आहोत. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य ठेवलं जाणार आहे आणि या हॉटेलसाठी निश्चितपणे या प्रवाशांसाठी हे हॉटेल म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे असं मला निश्चित वाटतं. हॉटेल सारंगीच्या शुभारंभानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, मोरे यांचा मित्रपरिवार, नातेवाईकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.